नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक म्हणजेच ड्रायफ्रूटचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी साधारण दोन चमचे काळे मनुके घेतलेले आहेत यानंतर इथे मी दोन चमचे चेरी घेतलेल्या आहेत तर त्या मी अशा पद्धतीने बारीक काप याचे करून घेतलेले आहेत तर हे देखील आता यामध्ये ॲड करून घेऊयात याचबरोबर इथे मी टुटी फ्रुटी घेतलेली आहे तुमच्याकडे जर दोन कलरच्या टूटी फ्रुटी असतील तर तुम्ही त्या देखील इथे वापरू शकता यानंतर मी आता इथे दोन चमचे काजूचे काप घेतलेले आहेत आणि ते देखील यामध्ये ॲड करून घेऊयात याचसोबत सोबत दोन चमचे बदामाचे काप घेतले ते देखील ॲड करून घेऊयात तुमच्याकडे जर इथे अक्रोड आणि जर पिस्ते असेल तर तुम्ही त्याचे देखील इथे काप वापरू शकता याचसोबत आता इथे मी सहा टेबलस्पून ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे मेजरमेंट कपच्या सहाय्याने सांगायचं म्हटलं तर इथे मी पाव कप जे आहे ते ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे तर आता हा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि हे ड्रायफ्रूट जे आहे ते आपण एक तासासाठी भिजत यामध्ये ठेवणार आहोत तर त्यासाठी यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊयात ड्रायफ्रूट जे आहे ते भिजल्यामुळे किंवा यामध्ये जो आपण ऑरेंज ज्यूस वापरलेला आहे त्याचे टेस्ट छान लागते तर आता तोपर्यंत आपण कॅरेमल बनवून घेऊयात तर यासाठी इथे मी सहा टेबल स्पून साखर घेतलेली आहे आणि यामध्ये पाणी न टाकताच ही आपल्याला अशा पद्धतीने वितळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे साखर जी आहे ती पूर्णपणे वितळल्या गेलेली आहे तर यामध्ये मी आता साधारण तीन ते चार चमचे कोमट पाणी ॲड करून घेणार आहे यामुळे काय होईल साखर जी आहे ती थोडीशी दाट झालेली आहे तर ही थोडीशी पातळ होण्यासाठी याला मदत मिळेल यासाठी इथे मी तीन ते चार टेबल स्पून यामध्ये कोमट पाणी ॲड केलेलं आहे तर आता आपलं कॅरेमल जे आहे ते देखील रेडी झाले गॅस मी बंद करून घेते तर आता आपण केकसाठीचा टीन रेडी करून घेऊयात तर इथे मी केकचा टीन घेतला आहे आणि याला मी आतल्या बाजूने तेल लावून घेते आहे त्यानंतर आता यामध्ये बटर पेपर ॲड करून घेऊयात तुमच्याकडे असेल तर वापरू शकता नाही जरी वापरला तरी चालेल पण मग बटर पेपरऐवजी तुम्ही इथे मैद्याचा वापर करू शकता यानंतर इथे मी रूम टेम्परेचरवरचं एक कप दूध घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी सहा टेबल स्पून तेल ॲड करणार आहे मेजरमेंट कपच्या सहाय्याने सांगायचं सा म्हणलं तर इथे हे पाव कप जे आहे ते मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये वन टेबल स्पून व्हॅनिला इसेन्स ॲड करून घेणार आहोत यामध्ये इसेन्स वापरल्यामुळे आपला जो केक आहे तो अजून जास्त छान टेस्टी लागेल तर आता इसेन्स देखील ॲड करून झाला आहे तर आता यामध्ये मी दीड कप जे आहे ते मैदा ॲड करून घेणार आहे तर तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये मी मोजून घेतलेला मैदा यामध्ये टाकून हा आपण चाळण्याच्या सहाय्याने चाळून घेणार आहे तर मी यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात मैदा ॲड करून हा चाळून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे मैदा ॲड करून घेतला आहे आणि हा आता आपण चाळून घेऊया तर मैदा आता मी चाळून घेते अर्धा मैदा चाळून झाला की यामध्ये मी आता टाकणार आहे अर्धा कप ती देखील आपल्याला चाळून घ्यायची आहे याचबरोबर इथे मी वन टेबल स्पून कोको पावडर ॲड करून घेतलेली आहे यानंतर आता यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर ॲड करून घेऊयात बेकिंग पावडरमुळे केक जो आहे तो छान फुगेल यासोबत इथे मी वन फोर्थ टेबल स्पून सोडा ॲड करून घेतलेला आहे म्हणजेच पाव चमचा सोडा ॲड केला आहे आणि हे व्यवस्थित आता सर्व चाळून घेऊयात तर सर्व मैदा आणि जे बाकीचे पदार्थ टाकले होते ते व्यवस्थित असे चाळून झालेत आणि हे यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचे की जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाही तर अशा पद्धतीने हे एका मिक्सीच्या सहाय्याने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे त्या जर गुठ्या राहिल्या तर त्या केकमध्ये चांगल्या लागणार नाही त्यासाठी हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये जी कोको पावडर वापरली होती त्यामुळे याला छान असा कलर देखील आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण जे शुगर सिरप बनवून घेतलेलं होतं तर ते देखील थंड झालं आहे हे आता यामध्ये मी पूर्ण ॲड करून घेते शुगर सिरप केकमध्ये वापरल्यामुळे केकची जी टेस्ट आहे ती अतिशय उत्तम लागते त्यासाठी प्लम केक बनवताना त्यामध्ये शुगर सिरपचा वापर केला जातो तर आता शुगर सिरप टाकल्याच्यानंतर देखील मी हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते कारण या बॅटरला पूर्णपणे शुगर सिरप जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे यासाठी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे मी सर्व शुगर सिरप व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भिजत ठेवलेले होते तर ते देखील छान भिजल्या गेलेत तर आता हे सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते त्यामध्ये ॲड करून घेऊयात तर इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे ते ॲड करून घेतलेत आणि हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात ड्रायफ्रूट ऑरेंज ज्यूसमध्ये छान भिजल्या गेलेले आहेत त्यामुळे आपल्या प्लम केकची जी टेस्ट आहे ती अजून जास्त छान लागेल तर आता ड्रायफ्रूट टाकल्याच्यानंतर देखील हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता मी एक्स्ट्राचं पाणी यामध्ये वापरलेलं अजिबात नाही आहे तर अशा पद्धतीने प्लम केकचा आपला जो बॅटर आहे तो रेडी झालेला आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी यासाठी लागते तर आता आपण हा सर्व बॅटर जो आहे तो या केकच्या टीनमध्ये काढून घेऊया तर सर्व बॅटर या टीनमध्ये काढून घेतल्याच्यानंतर याला साधारण चार ते पाच वेळा टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स असतील तर ते राहणार नाही तर इथे मी केकची तयारी होईपर्यंत गॅसवरती कढई तापत ठेवलेली होती तर ती देखील प्रीहीट झालेली आहे तर आता यावरती गार्निशिंगसाठी आपण काही काजू आणि मनुक्याचे काप ठेवून देऊयात तुम्हाला जर अजून यावरती एक्स्ट्राचे बदामाचे किंवा पिस्त्याचे काप ठेवायचे असतील तर ते देखील तुम्ही यावरती डेकोरेशनसाठी वापरू शकता हे ऑप्शनल आहे नाही जरी टाकलं तरी देखील चालेल पण हे छान दिसतात यासाठी यावरती मी हे काप ॲड करून घेतलेले आहेत तर आपली कढई जी आहे ती देखील प्रिहीड झाली आहे तर आता हा केकचा टीन यामध्ये ठेवून देऊयात आणि साधारण तीस ते पस्तीस मिनटं हा केक आपण बेक करून घेणार आहोत गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे तर साधारण इथे पस्तीस मिनटं मी हा केक जो आहे तो छान असा बेक करून घेतला आहे तर आता चेक करूयात की आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे की नाही तर इथे मी टूथपिकच्या सहाय्याने चेक करते टूथपिक जी आहे ती क्लीन निघाली आहे म्हणजेच आपला केक जो आहे तो परफेक्ट असा बेक झालेला आहे तर इथे मी केक साधारण पंधरा ते वीस मिनटं थंड करून घेतला आहे तर आता याला एका चाकूच्या सहाय्याने याच्या ज्या साईड आहेत त्या काढून घेते जेणेकरून आपला केक जो आहे तो अगदी सहजासहजी निघेल तर त्यासाठी इथे मी एक डिश घेते आहे आणि त्यावरती आपण हा केक काढून घेऊयात तर आता हा जो टीन आहे यावरती मी पालथा करून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपला जो केक आहे तो अतिशय अगदी सहजासहजी निघालेला आहे यावरती जो आपण बटर पेपर लावलेला होता तो देखील काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता आपला केक जो आहे तो मस्त असा रेडी झालेला आहे जे ड्रायफ्रूट टाकले होते ते देखील या केकमध्ये अतिशय मस्त असे दिसत आहे शिवाय हा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी देखील झालेला आहे आणि ह्याला कलर जो आहे तो देखील अतिशय छान असा आलेला आहे तर अशा पद्धतीने क्रिसमस स्पेशल प्लम केक जो आहे म्हणजेच ड्रायफ्रूटचा केक रेडी झालेला आहे तर हा आता आपण कट करून पाहूयात म्हणजेच समजेल की हा आतपर्यंत व्यवस्थित झालेला आहे की नाही तर तुम्ही इथे पाहू शकता अतिशय सहजासहजी हा केक जो आहे तो कट होतोय म्हणजेच आपला केक जो आहे तो परफेक्टली बेक झालेला आहे अतिशय सॉफ्ट असा हा झाला आहे शिवाय याला कलर जो आहे तो देखील अतिशय छान आलेला आहे आणि यामध्ये जे ड्रायफ्रूट आपण ॲड केलेले होते ते देखील यामध्ये दे अतिशय छान असे दिसत आहेत अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक झालेला आहे तर ज्या पद्धतीने किंवा जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं तेच जर प्रमाण तुम्ही देखील वापरलं तर तुमचा देखील प्लम केक हा अगदी परफेक्ट बनेल तेव्हा तुम्ही देखील हे ह्या टिप्स वापरून अगदी परफेक्ट असा प्लम केक नक्की बनवा आणि कसा झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका